नमस्कार मित्रांनो मराठी आवाजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की दाबा जेणेकरून चालू आणि ताज्या गडामोडी सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोच तर मित्रांनो सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे नुकतीच मोठी बातमी समोर आली आहे ती म्हणजे भाजपाच्या नेते आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांना पुन्हा एकदा शिवसेनेने शिवसेनेमध्ये येण्यासाठी खुली वापर दिली आहे तर मित्रांनो ओढिश्वरपर्यंत नक्की पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला मात्र अजिबात विसरू नका तर मित्रांनो ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भारतीय जनता पक्षाला रामराम ठोकत आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला असून खड खडसेंप्रमाणे आता पंकजा मुंडे यांनी देखील लवकरात लवकर शिवसेनेमध्ये यावं म्हणजे राजकारणामध्ये मजा येईल अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे प्रवक्ते तथा राज्याचे सार्वजनिक पाणीपुरवठा स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी केली आहे त्यामुळे राजकीय वृत्तांमध्ये एकच चर्चा सुरू झाली असून शिवसेनेची ही पंकजा मुंडे यांना दुसरी मोठी ऑफर मानली जात आहे गुलाबराव पाटील यांनी आज दुपारी जळगाव येथील पत्रकार परिषदेमध्ये बोलताना ही ऑफर दिली आहे एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे राज्याच्या राजकारणावरती होणारे दुर्गामी परिणाम भाजप नेत्या पंकजा मुंडे बिहार विधानसभा निवडणूक अशा विविध विषयावरती मते त्यांनी मांडले असून पाटील म्हणाले आहे शिवसेना प्रमुख द्विंगत नेते बाळासाहेब ठाकरे यांचे मुंडी परवाशी जिवळसे आणि कौटुंबिक संबंध राहिले आहेत द्विंगत गोपीनाथ मुंडे आणि बाळासाहेब ठाकरे यांनी भाजप सेनेत युतीकडून आणली होती दोन हजार चौदामध्ये झालेल्या लोकसभेच्या पोटनिवडणुकीमध्ये प्रीतम मुंडे भाजपाच्या उमेदवार होत्या तेव्हा शिवसेनेने त्यांच्याविरोधात उमेदवार दिला नव्हता युती असताना देखील आणि युती नसताना देखील शिवसेनेनं मुंडे कुटुंबासोबतचे नाते जोपासले आहे त्यामुळे आता एकनाथ खडसेप्रमाणे पंकजा मुंडे यांनी देखील शिवसेनेत या अशा खुली वापरच गुलाबराव पाटील यांनी पंकाजा मुंडे यांना पुन्हा एकदा दिली आहे त्यामुळे राजकीय हौतोमध्ये एकच चर्चा सुरू झाली असून आता पंकजा मुंडे यांच्यावरती काय प्रतिक्रिया जाते पाहणं उचुकताचं ठरणार आहे तर मित्रांनो पंकजा मुंडे यांनी शिवसेनेमध्ये किंवा राष्ट्रवादीमध्ये जायला पाहिजे याबद्दल तुमचं मत काय ते खाली कमेंट करायला मात्र अजिबात विसरू नका